राजस्थान के जालौर जिले के सुराना में सरस्वती विद्यालय के चैल सिंह नामक उच्च वर्ग के प्राधानाध्यापक ने तीसरी कक्षा के 9 वर्षीय दलित छात्र इंद्र कुमार मेघवाल ने प्राधानाध्यापक के पानी पीने के बर्तन को हाथ लगाया, इसीलिए उसे बुरी तरह से पीटा जिससे उसके कान की नस फट गई और इलाज के दौरान उसकी मौत हो गई। भारतीय बौद्ध महासभा इस घटना की कड़ी निंदा कर रही है और जातिवादी विकृत रवैये के प्राधानाध्यापक चैल सिंह को कड़ी से कड़ी सजा दी जानी चाहिए, ऐसी मांग की जा रही है। राजस्थान मधील इंद्रपाल मेघवाल या छोट्याशा बालकाला एक शिक्षकाने पाण्याच्या हंड्याला स्पर्श केल्यामुळं त्यांना मारलं आणि मारल्यानंतर त्याचा मृत्यू झाला, त्या निषेधार्थ आजचा हा निषेध सभा आहे। भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने व अखिल भारतीय भिक्खू संघाच्या वतीने आम्ही अशा शिक्षकाचा निषेध करतो। या भारत देशामध्ये पुन्हा घटना निर्माण होऊ नये। राजस्थानमध्ये ज्या पद्धतीने एका शिक्षकाने त्याच्या पिण्याच्या पाण्याच्या हंड्याला हात लावला म्हणून मारहाण केली, त्या 9 वर्षीय विद्यार्थ्याचा 23 दिवस इलाज केल्यानंतर मृत्यू झाला, अशी ही अमानुष घटना या राजस्थानच्या एका शिक्षकाने केली। त्या नराधम शिक्षकाचा निषेध करण्यासाठी आणि या देशाला आता 75 वर्ष झालेले आहेत स्वातंत्र्य मिळून, त्याचा अमृतकाळ साजरा करावा म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे संबंध देशातल्या जनतेला जल्लोष करण्यास सांगतात। आणि जल्लोष ठीक आहे, पण लोकांच्या मनातील स्पृश्य अस्पृश्य भावना, छूत अछूतची भावना 75 वर्षात या सरकारनी काढू शकले नाही लोकांच्या मनातील, हे या सरकारचं अपयश आहे। संविधानानुसार देश चालेल तर या देशात प्रत्येक व्यक्तीला त्याचे अधिकार शाबूत राहतील, पण जर या संबंध विचारांनी हा देश चालला तर या घटना दिवसेंदिवस आम्हाला वाढलेल्या दिसतात आहे, याचा निषेध। आणि 75व्या वर्षामध्ये या पद्धतीची घटना होणे हे राज्यकर्त्यांसाठी लांछनास्पद आहे। त्यांनी या घटनेचा आपल्या स्तरावर शासकीय स्तरावर निषेध करावा आणि त्या शिक्षकाला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। आम्ही आमचं निवेदन राष्ट्रपतीला कलेक्टरच्या माध्यमातून पाठवलेलं आहे। बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।